नमस्कार श्रोते हो, इतकं सगळ्या या सेवेच्या धबधब्याचा इतका प्रचंड स्रोत आणि त्याच्यातनं निघणारी चेतना ऊर्जा ऐकल्यानंतर खरं काही बोलावं असं नाही आहे, पण तरी पण या MIT ची या लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट यासोबत काम करायची जी भूमिका आहे ती मी थोडक्यात तुम्हाला विशद करणार आहे. डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी जगातला सगळ्यात मोठा घुमट डोम पुण्याच्या जवळ असलेला लोणी काळभोर येथे निर्माण केला. ते स्वतः असं म्हणतात की मी हा निर्माण केला नाही, हा माऊलींनी विठ्ठलांनी हा करवून घेतला. आणि हा डोम दुसरं तिसरं काही नसून हा एक प्लॅटफॉर्म आहे, ही एक लॅबोरेटरी आहे की जिथे मुलांना घडवण्याचं काम, जसं आता समाजसेवेचा विषय निघाला की असं काहीतरी या लॅबोरेटरीतनं या प्लॅटफॉर्ममधनं व्हॅल्यू बेस्ड युनिव्हर्सल एज्युकेशन सिस्टीमचं प्रमोशन असो किंवा एकम सत् विप्रा बहुधा वदंती असं एकच सत्य एकच तत्व ज्या वेगवेगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे, म्हणून त्या डोममध्ये त्यांनी 54 पुतळे निर्माण केलेत, तिथे त्यांची उभारणी केली, त्यांच्यापासून मिळणारा संदेश, त्यांचं तत्वज्ञान त्याच्यामध्ये पार रिलिजियस फाउंडरपासून तर संत, फिलॉसॉफर्स, सायंटिस्ट अशा सगळ्यांचे पुतळे एकत्र उभे केलेले आहेत. खूप सुंदर बघण्यासारखं आहे. आपण त्या डोमविषयीची एक छोटी फिल्म बघू आणि मग मी भूमिका या संकल्पनाची मी तुम्हाला विशद करतो. MIT ने वेळोवेळी शिक्षणाच्या सोबतच येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये सुद्धा सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये पार लातूरच्या भूकंपापासून भुजमधल्या भूकंपापर्यंत, बिहारमधल्या कोसी नदीच्या पुरापासून तर सांगली कोल्हापूर इथे झालेल्या जे काय पुरामुळे झालेलं नुकसान आहे, प्रत्येक ठिकाणी लीड घेऊन काहीतरी समाजसेवेचं व्रत जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे कदाचित आपल्यासमोर आलेलं नसेल, पण गेले 18 वर्षापासून मी या संस्थेमध्ये काम करतो आहे. मी अनुभवलं, नेपाळमध्ये जेव्हा भूकंप झाला तेव्हा 125 घरांची स्थापना, तिथे जाऊन तिथे सगळ्या खर्चानी करून तिथल्या लोकांना 125 घरं बांधून दिली. कुठेतरी ती सेवेची ज्योत आमचे फाउंडर प्रेसिडेंट डॉक्टर विश्वनाथ कराडांच्या मनात तेवली. विवेकानंद हा त्यांचा आदर्श आणि त्या आदर्शाचं स्फूर्तिस्थान म्हणा, तो आदर्श म्हणा, त्यांनी हे व्रत जोपासण्याचा प्रयत्न केला आणि तशीच शिकवण इथल्या विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे असा त्यांचा विश्वास आहे. ते असं नेहमी म्हणतात की ट्रान्सफॉर्मिंग द पर्सनॅलिटी ऑफ अ स्टुडंट इन टू द विनिंग पर्सनॅलिटी ऑफ द स्टुडंट. विनिंग पर्सनॅलिटी म्हणजे काय? ते म्हणतात की प्रत्येक विद्यार्थी ही शुड बी फिजिकली फिट, मेंटली अलर्ट, इंटेलेक्च्युअली शार्प आणि स्पिरिच्युअली एलिव्हेटेड. हे चार जर त्याच्यामध्ये गुण त्यांनी अवलंबिले आणि असे जर संस्कार जर हे विद्यालय हे विद्यापीठ देऊ शकत असेल तर आपण एक उत्तम पिढी या ठिकाणी निर्माण करू शकू. मलाच खूप आनंद आहे या ठिकाणी साक्षात डॉक्टर प्रकाशभाऊ आमटे, डॉक्टर मंदाकिनी आमटे, श्री गौरी सावंत यांचं स्वागत करताना खूप आनंद होतो आहे. मला वाटतं काकांची ही या ठिकाणी दुसरी व्हिजिट आहे. याआधी आमच्या एंडोमेंट लेक्चर सिरीजमध्ये काका बोललेत, संत ज्ञानेश्वर संत तुकाराम व्याख्यानमालेचं उद्घाटन त्यांच्या हातून झालं. खूप अभिमान आहे, काहीतरी प्रेरणा या कार्यातनं इथल्या स्टाफला, इथल्या विद्यार्थ्यांना, इथल्या कर्मचाऱ्यांना मिळते आहे. श्रोते हो, MIT विद्यापीठाच्या वतीने असंख्य कार्यक्रम होतात, पण रिडिफाइनिंग सोशल वर्क हा एक आगळावेगळा कार्यक्रम या MIT च्या प्रांगणात होत असताना खूप समाधान आहे, एक वेगळं समाधान आहे. या संस्थेचं जे उद्दिष्ट आहे, टू प्रमोट द कल्चर ऑफ पीस इन द वर्ल्ड आणि टू प्रमोट द व्हॅल्यू बेस्ड युनिव्हर्सल एज्युकेशन सिस्टीम, असं मग अशी बोललं की या ज्या व्हॅल्यूज आहेत ज्या आपण आदिवासी जीवनांमध्ये बघितल्या, त्याचा अनुभव घेतला. डॉक्टर मंदाताई आमटे म्हणाले की ते आपल्यापेक्षा जास्त वेस्टर्नाइज आहेत आणि खरी गोष्ट आहे, पण अशा छोट्या छोट्या व्हॅल्यूज जर आपण विद्यार्थ्यांना देऊ शकलो, त्यांच्यासमोर जर असे काही आदर्श उभे करू शकलो, हा सुद्धा लोकबिरादरी मित्रमंडळासोबत एकत्र येण्याचा हा योग आम्हाला खूप अभूतपूर्व वाटतो.
सो तो एक असंही पण आहे की टू हेल्प द स्टुडंट्स टू कल्टिवेट सेल्फ नॉलेज सेल्फ कॉन्फिडन्स सो दॅट ईच वन कॅन लर्न सेल्फ सॅक्रिफाईस अँड अर्न सेल्फ रिअलायझेशन. हा जो सेल्फ सॅक्रिफाईस नावाचा शब्द आहे हा इथे आम्ही बिंबवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे या शिक्षण संस्थेला वाटतं ते आहे की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द हार्ट. हे जर काही जे शिक्षण आहे हे जर इथे पोचलं, इट इज जस्ट नॉट द ट्रेनिंग ऑफ द माइंड्स. हा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हार्टचा उद्देश या विद्यापीठांनी ठेवलेला आहे आणि त्यामुळेच या कार्यक्रमासोबत एकत्रित हा कार्यक्रम करावं जेणेकरून हा विषय ये हृदयीचे ते हृदय गातले असा आमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जावा, इथल्या कर्मचाऱ्यांच्या स्टाफच्या मनामध्ये जावा, हा एक उद्देश. आम्हाला असंही वाटतं की वी आर ट्राईंग टू प्रिपेअर द स्टुडंट्स ऑल ग्रॅज्युएट्स टू बी तीन गोष्टींमध्ये टू बी वी शूड मेक देम स्पिरिच्युअली अवेअर, प्रोफेशनली साऊंड आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज सोशली रिस्पॉन्सिबल. समाजाप्रती त्यांची आस्था कशी वाढेल हा एक उद्देश आमच्या करिक्युलममध्ये आहे. आम्ही MIT WPO मेथड नावाचा एक प्रयत्न सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये योगा, मेडिटेशन, रुरल इमर्शन, प्रत्येक विद्यार्थ्याला 8 दिवस कंपल्सरी त्यांनी खेड्यामध्ये जावं, विलेज ॲज अ लॅब, म्हणजे प्रोफेशनल ते काय जो काही शिकतो आहे त्याचासुद्धा त्यांनी उपयोग करून घ्यावा, त्यांच्याबद्दलचे प्रॉब्लेम समजून घ्यावे. विलेज ॲज अ लॅब असं जेव्हा म्हणतो तेव्हा तिथल्या प्रॉब्लेम्सला नुसतंच इंजिनिअरिंग नाही, आर्ट, कॉमर्स, सायन्स, डिझाईन, मॅनेजमेंट यासुद्धा विद्यार्थ्यांनी एक समजून रुरल इमर्शनमध्ये मदत करावी, समृद्ध गावाकडे वाटचाल करावी हाही पण एक उद्देश आहे. पण समाजाप्रतीची आस्था याच्यामुळे डेव्हलप व्हावी म्हणून हा कार्यक्रम इथे. श्रोते हो, समाजाप्रती आस्था निर्माण करणारे कोर्सेस जसं मी रुरल इमर्शन म्हणालो, समाजासाठी सेवा कार्य करण्याची प्रेरणा देणारे कोर्सेस, काही उपक्रम, काही वेगळे आयाम या विद्यापीठाद्वारे आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट हा त्याचाच भाग आहे. या MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आम्ही भारतीय छात्र संसद त्याच्यामध्ये सुद्धा हा समाजसेवा सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा विषय घेतो. भारतीय छात्र संसद असेल, सरपंच परिषद असेल, वुमन काँग्रेस असेल, नॅशनल टीचर काँग्रेस असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातनं लोकांपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. मी मगाशी म्हणालो की डॉक्टर विश्वनाथ कराड व त्यांचे सुपुत्र राहुल विश्वनाथ कराड हे दोघंही जण या संस्थेच्या माध्यमातनं सोशल सिटीझन, सोशल रिस्पॉन्सिबल सिटीझन करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. विवेकानंद हे त्यांचे आदर्श आहेत आणि विवेकानंदांनी जे म्हटलं आहे की मॅन मेकिंग अँड कॅरेक्टर बिल्डिंग इज द मोटो ऑफ द एज्युकेशन आणि एक्सपान्शन ऑफ द हार्ट अँड एक्सपान्शन ऑफ द माइंड इज द पर्पज ऑफ द एज्युकेशन. आणि या दोनच वाक्यांवर या MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीची घोडदौड करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. हा जगातील विश्वशांतीचा सर्वात मोठा घुमट एक लॅबोरेटरी असं मी म्हणालो. एक प्रयोगशाळा, एक लॅबोरेटरी तुमची आमची सर्वांची, ही काही फक्त MIT नाही आहे. आम्ही मध्ये राष्ट्रपतींना भेटलो, त्यांना विनंती केली, तिथल्या एका बिहारच्या मंत्र्यांनी सांगितलं की एक भारतीय संस्कृतीचा धरोहर, भारतमातेला अर्पण केल्या गेलेलं हे एक शिल्प, एक लॅबोरेटरी, याच्यातनं आपण काय तरुणांना शिक्षण देऊ शकतो, काय युवकांपर्यंत पोहोचू शकतो याचा विचार व्हायला हवा. तुमच्या सगळ्यांच्या सूचना, मार्गदर्शन आवश्यक आहे आणि एक नवीन समाज, नवीन पिढी तयार करण्याचं उद्दिष्ट या संस्थेने ठेवलेलं आहे. MIT विश्वशांती विद्यापीठाचे काही तत्त्व, काही धारणा आहेत आणि त्या सर्वांपर्यंत पोचाव्यात यासाठी प्रयत्न पण आहे. वसुधैव कुटुंबकम, एकम सत् विप्रा बहुधा वदंती, किंवा ऑल रिलिजियस स्क्रिप्चर्स दे आर नथिंग बट द लाईफ गायडिंग स्क्रिप्चर्स असं आम्हाला वाटतं. विद्यार्थ्यांमध्ये स्फुल्लिंग चेतवण्याचे काम प्रकाश काका तुम्ही करत आहात, एक खूप मोठी दिशा देण्याचं कार्य तुमच्या पुस्तकातनं, तुमच्यावर आलेल्या चित्रपटातनं असंख्य MIT तरुण त्यापासून भरवून गेलेले आहेत. व्हायरल होणारे यूट्यूबवरचे व्हिडिओ असतील किंवा व्हॉट्सॲप्स असतील हे MIT मनामनात घराघरात पोचलेले आहेत. रिडिफायनिंग द सोशल वर्क, समाजसेवा म्हणजे काय रे भाऊ, या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना श्रोत्यांनो खूप मनापासून आनंद आहे. विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन धारणा, एक नवा आयाम, एक नवा विचार संक्रमित होत असताना
आमच्या विद्यापीठाचा हा एक अल्पसा सहभाग. मगाशी मी असं म्हणालो की हा सगळा विचार संक्रमित होत असताना हा आमच्या एक विद्यापीठाचा एक अल्पसा सहभाग आम्हाला खरंच कृतकृत्य करतो आहे, यात शंका नाही. यापुढे देखील लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणे व त्यांच्या सर्व उपक्रमात आमच्या विद्यापीठाचा सहभाग असेल याची आम्ही खात्री देतो. मी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. आमटे कुटुंबियांनी ज्या पद्धतीतनं मी सकाळी बोलत होतो भाऊंशी की एकदा इथे पावसामुळे किंवा सगळे रस्ते बंद असल्यामुळे इथे येण्याचा कार्यक्रमसुद्धा कॅन्सल करण्यापर्यंतची वेळ होती, पण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या खूप इच्छाशक्तीमुळे, जोरदार इच्छाशक्तीमुळे आज त्यांचे विचार आपल्याला या ठिकाणी परत ऐकायला मिळाले. मी त्यांचं मनापासून त्यांना अभिवादन करतो, अभिनंदन करतो. खूप खूप अभिमान आहे या सगळ्या कार्याचा. या कार्याचे प्रेरणास्त्रोत व सोर्स ऑफ इन्स्पिरेशन श्री प्रकाश काका आमटे, सोमंदाकिनी आमटे, अनिकेतजी आमटे यांना त्रिवार नमस्कार करतो. त्यांना खूप उत्तम आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व एक छोटीशी कविता या ठिकाणी सादर करतो जी मला आत्ताच स्फुरली आणि एक माहीत नाही, मला असं वाटतं की ही जी सेवेची ज्योत लावली आहे काही दशकांपूर्वी, ही सेवेची ज्योत जी लावली आहे त्याचं ज्योत येथे तेवते ही तेज वाढो सर्वदा. सेवेची जी ज्योत आहे, ज्योत येथे तेवते ही तेज वाढो सर्वदा, लाविले जी रोप त्याचा वृक्ष झाला केवडा. केवडा म्हणजे मोठा वृक्ष झाला केवडा. आशिष द्या मान्यवरांनो हा सेवा वेल जावा अंबरी. आशिष द्या सज्जनांनो हा सेवा वेल जावा अंबरी. MIT लोकबिरादरीचा यत्न हा, MIT लोकबिरादरीचा यत्न हा, सेवा भाव ठेवा अंतरी, सेवा भाव ठेवा अंतरी. खूप खूप धन्यवाद, नमस्कार.